जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खासगी बसचा अपघात झालाय. खासगी बस दरीत कोसळलेली आहे. अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत. फडणवीस रुग्णांवर शासकीय खर्चानं उपचार करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. शिंगरोबा मंदिराजवळची ही घटना. अजूनही काही प्रवासी बसमध्ये अडकलेत. बचाव कार्य सुरू आहे. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची ही मोठी बातमी आपण पाहतोय. बस मध्ये एकूण 41 प्रवासी होते आणि ही बस त्या ठिकाणी कोसळली. त्याच्यामध्ये 12 प्रवासी हे त्या ठिकाणी जागेवर ठार झाले किंवा मृत्युमुखी पडले. उरलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. यातल्या 18 प्रवाशांना MGM हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आपण ऍडमिट केलेलं आहे. त्यासोबत जवळपास त्यातले काही जे प्रवासी आहेत 10 यांना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि एक प्रवासी जो आहे याला खासगी जकोटिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. एकूण या ठिकाणी जे 29 जखमी प्रवासी आहेत यात 2 बालक आहेत, 3 महिला आहेत आणि 24 पुरुष याच्यामध्ये आहेत. ही अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. निश्चितपणे जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना शासनाच्या वतीनं त्यांच्या परिवाराला कुटुंबाला मदत केली जाईल. जे जखमी आहेत त्यांचे सगळे उपचार हे करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि नेमकं ही बस कोसळण्याचं कारण काय आहे याची देखील चौकशी करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. नाही, या ठिकाणी सकाळी सकाळी पहाटे 4 वाजता हा अपघात पुण्याहून मुंबईला जाणारी जी प्रायव्हेट बस होती त्याचा अपघात झालेला आहे. बोरघाट आणि जे सिंगरोबा खिंड आहे या ठिकाणी हा अपघात झाला आहे. या ठिकाणी घाट सेक्शन असल्यामुळे उतार खूप जास्त आहे आणि त्यामुळं ड्रायव्हर म्हणजे गाडीवरचं नियंत्रण वगैरे ह्या गोष्टी ज्या असतील ते कंट्रोलमध्ये न राहिल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. यात एकूण बसमध्ये 41 लोक होती. त्यातील 27 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि बाकीचे लोक आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे. ते रेस्क्यू टीममध्ये इथली जी खोपोलीची टीम आहे साठवेलकर यांची, त्यांनी खूप चांगलं एफर्ट्स घेतलेले आहेत आणि त्याचसोबत खंडाळ्याची पण टीम या ठिकाणी आलेली आहे.